हेलो स्टूडेंट्स, टुडे वी विल गोइंग टू स्टार्ट द न्यू टॉपिक मेजर्स ऑफ डिस्पर्शन। दिस चैप्टर इज ऑल्सो वेरी इम्पॉर्टेंट एंड दिस इज फॉर CET चैप्टर। ओके, तर आजच्या ह्या नवीन टॉपिक मध्ये आपण सुरुवात करणार आहोत की ज्या टॉपिकचं नाव आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन। विद्यार्थी मित्रो, आपल्याला दरवर्षी तुम्ही पाहत आहात 8वी 9वी 10वीमध्ये एक किंवा दोन चॅप्टर आपल्याला संख्याशास्त्र स्टॅटिस्टिक्स असतात, है ना। आता हे सुद्धा आपल्या स्टॅटिस्टिक्सचा चॅप्टर आहे। तर हे स्टॅट मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स म्हणून जे आपल्या टेक्स्टबुकवरती वरत्या पेज वरत्या कवरवरतीच नाव आहे, बघा आपल्या विषयाचंच नाव आहे मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स। ओके, ॲक्च्युली हे दोन्ही वेगवेगळे सब्जेक्ट आहेत। आफ्टर 12th 12वीनंतर आपल्याला स्टॅटिस्टिक्स हा वेगळा सब्जेक्ट आहे, त्याचा पेपर वेगळा आहे, मॅथमॅटिक्स वेगळा आहे, स्टॅट वेगळा आहे। स्टॅटिस्टिक्स म्हणजे संख्याशास्त्र, आपणास माहिती आहे, आणि तुम्ही स्कूल लेवलला त्याचे 2-3 चॅप्टरसुद्धा ऑब्झर्व केलेले आहेत, बरोबर आहे का, स्टडी केलेले आहेत। मग त्यामध्ये तुम्हाला काय त्या स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा संख्याशास्त्रामध्ये मग तुम्ही मीन मीडियन मोड काढला असेल किंवा त्यानंतर ॲव्हरेज काढले असतील, त्याच्याबरोबर ग्राफ काढले असतील वगैरे, है ना। तर हे तुम्हाला 9वी 10वीमध्ये वगैरे अशा टाईपचा सिलेबस होता। सेम त्याच टाईपचे आर्टिकल, फक्त थोडेसे वेगळे जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला ह्या 11वीच्या टॉपिकमध्ये शिकायचे आहेत। म्हणजे स्टॅट हा अतिशय सिम्पल असतो, इंटरेस्टिंग चॅप्टर असतात स्टॅटचे, सगळ्याला स्कोरिंग होऊन जातं। CET सुद्धा ह्याच्यावरचा 1-2 क्वेश्चन्स त्यामध्ये निश्चित विचारले जातात। महत्त्वाचा भाग असा आहे की आतापर्यंत हा चॅप्टर CET ला कधीही विचारला नाही, चालू वर्षापासून हा चॅप्टर मात्र CET ला घेतलेला आहे। असे 2 चॅप्टर असतात, प्रॉबॅबिलिटी म्हणून आहे, पण प्रॉबॅबिलिटी CET ला होता, पण मेजर्स ऑफ डिस्पर्शन हा चॅप्टर दरवर्षी मॅथमॅटिक्समध्ये जरी असला तरी तो CET ला कधीही नव्हता, पण चालू वर्ष त्या ठिकाणी जे आपल्याला स्टॅटचा सिलेबस डिक्लेअर झाला, 12वीचा पूर्ण सिलेबस आणि 11वीचे जे 10 चॅप्टर आहेत, त्या 10 चॅप्टरमध्ये पहिल्यांदाच हा मेजर्स ऑफ डिस्पर्शन चॅप्टर आलेला आहे। त्यामुळे प्रिव्हियस क्वेश्चन्समध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ह्याच्यावरचा क्वेश्चन आढळणार नाही मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये। त्याच्यावरचा क्वेश्चन पाठीमागच्या CET चे क्वेश्चन पेपर जर आपण फाइंड आउट केले किंवा काढले तर त्यामध्ये आपल्याला मेजर्स ऑफ डिस्पर्शनवरती त्या ठिकाणी क्वेश्चन दिसणार नाही आपल्याला, कारण पहिल्यांदाच आता आपल्याला मार्च 2020-21 म्हणजे येणारी CET जी आहे त्यामध्ये तुम्हाला ह्याच्यावरचा क्वेश्चन दिसेल। ओके, तर हा अतिशय सिंपल असा चॅप्टर आहे, इंटरेस्टिंग आहे। यामध्ये 3 कन्सेप्टच फक्त आपल्याला शिकायचे आहेत, जसे तुम्ही 10वीला सेंट्रल टेंडन्सीमध्ये मीन मोड आणि मीडियन असे स्टडी केलेला आहे, तसं आता यामध्ये आपल्याला 3च आर्टिकल्स आहेत। पहिलं आहे ते रेंज आहे, दुसरा व्हेरियन्स आणि तिसरा स्टँडर्ड डेव्हिएशन। मेजर्स ऑफ डिस्प्रेशन म्हणजे जो तुम्हाला डेटा दिलेला असतो मीन जो असतो त्या डेटावरून जो मीन काढलेला असतो त्या मीनच्या भोवतीच त्याला रिलेटेडच हे तुम्हाला रेंज असेल किंवा त्या ठिकाणी व्हेरियन्स असेल, स्टँडर्ड डेव्हिएशन असेल, तो डेटा जो स्प्रेड झालेला असतो त्या ठिकाणी त्याच्यावरून तुम्हाला त्याचं त्या ठिकाणी हे कन्सेप्ट क्लिअर होतात। कारण तुम्ही 10वीमध्येसुद्धा मेन काढलेला आहे, मोड काढलेला आहे, मीडियन काढलेला आहे। डेटा जो दिलेला असतो, डेटा तुम्हाला 2 प्रकारे डेटा असतात हे माहिती आहे, एक अनग्रुप्ड डेटा आणि दुसरा ग्रुप्ड डेटा। आपण सिम्पलमध्ये असं लक्षात ठेवू शकतो की ज्या डेटामध्ये तुम्हाला फ्रिक्वेन्सी दिलेली असते त्याला थोडक्यात आपण ग्रुप्ड डेटा असं म्हणतो, अनग्रुप्ड डेटालाच रॉ डेटा असं म्हटलं जातं। एका त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त त्याचे व्हेरिएबलचे व्हॅल्यू दिलेले असतात, एक्सच्या व्हॅल्यू दिलेले असतात, तो झाला अनग्रुप्ड डेटा। आणि ग्रुप्ड डेटामध्ये तुम्हाला इंटरवलसोबत फ्रिक्वेन्सी पण दिलेली असते, इंटरवल असतोच असं काही नाही, एक्सच्या व्हॅल्यू आणि त्याच्या फ्रिक्वेन्सी असंही दिलेलं असतं, त्याला ग्रुप्ड डेटा असं म्हटलं जातं। थोडक्यात एक्स आणि एफ ह्या दोन्ही व्हॅल्यू दिलेल्या असताना त्याला ग्रुप्ड डेटा असं म्हणायचं, आणि सिम्पली फक्त तुम्हाला नुसता डेटा दिलेला असतो त्याला अनग्रुप्ड डेटा असं म्हटलं जातं। या पद्धतीनं जरी तुम्ही लक्षात ठेवलं सोप्या भाषेमध्ये तरी काही हरकत नाही, अनग्रुप्ड डेटाचं कन्वर्शन ग्रुप्ड डेटामध्ये सुद्धा करता येतं। काही एक्झाम्पल आपण त्या पद्धतीची घेऊया म्हणजे ते तुम्हाला क्लिअर होईल। ओके, तर हे स्टॅटिस्टिक्समध्ये डेटा हा फार महत्त्वाचा आहे, आणि त्याच्या रिलेशन जे आपल्याला जे कन्सेप्ट क्लिअर करायचे असतात, जे त्या ठिकाणी स्टॅटिस्टिकली जे काही कन्सेप्ट दिलेले असतात ते त्या डेटाशी रिलेटेड आपल्याला कशा पद्धतीनं ते क्लिअर करायचे, त्याच्या डेफिनेशन्स काय आहेत किंवा ते फाइंड आउट कसं करायचं असतं, ते ह्या चॅप्टरमध्ये आपण सुरुवातीला पाहणार आहोत। तर स्टार्टला आपण आता सुरुवातीला आपण रेंज कशी फाइंड आउट केली जाते ते आपण पाहूया। ओके, रेंज
तर मी आत्ताच सांगितलं की स्टॅटमध्ये तुम्हाला ह्या मॅथमॅटिकल्स अँड स्टॅटिस्टिक्स यामधला जो आपला सीईटीचा चॅप्टर जो आहे मेजर्स ऑफ डिस्पर्शन, तर आपल्याला तीन प्रकारचे डिस्पर्शनचा अभ्यास करायचा आहे. पहिलं रेंज, दुसरं फेरिएशन आणि तिसरं स्टँडर्ड डेव्हिएशन. छोटा चॅप्टर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये 8.3 एक्सरसाइजपर्यंत जरी हा चॅप्टर असला तरी शेवटचा एक्सरसाइज जो कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन्स वगैरे जे आहेत ते डिलीट केलेलं आहे. म्हणजे 8.1 रेंजवरती आहे व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशनवरती 8.2 एक्सरसाइजवरतीच हा चॅप्टर आहे. छोटा आहे आणि महत्त्वाचा पण आहे. आपण तुमच्या लगेच लक्षात येईल, अगदी 2-4 व्हिडिओमध्ये हा क्लिअर होऊन जाईल. ओके, ठीक आहे. आता रेंज कशाला म्हणायचं पाहू आपण. रेंज मेजर ऑफ डिस्पर्शन, बरेच टाईपचे मेजर्स ऑफ डिस्पर्शन्स आहेत, तर त्यामध्ये आपण अगदी सिम्पलेस्ट मेजर ऑफ डिस्पर्शन जे आहे ते रेंज म्हणायचं. यामध्ये काय, जो डेटा दिलेला असतो त्यामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती ती बघायची, स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती ती बघायची, आणि डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज नथिंग बट रेंज. म्हणजे याची डेफिनेशन आपल्याला अशी लिहिता येईल की डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ गिव्हन डेटा इज कॉल्ड एज रेंज ऑफ द मेजर्स ऑफ डिस्पर्शन इज कॉल्ड एज द रेंज. ओके, तर थोडक्यात म्हणजे आपण अशा पद्धतीने ते डिफाईन करू शकतो, रेंज इज इक्वल टू लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू. अगदी सिम्पल असा हा कन्सेप्ट आहे. म्हणजे त्या दिलेल्या डेटामध्ये मोठ्यात मोठी व्हॅल्यू कोणती आणि लहानात लहान कोणती, म्हणजे रेंज हे कॅपिटल आरनं जर डिनोट केलं तर ते आपल्याला या पद्धतीनं डिफाईन करता येईल की रेंज इज इक्वल टू किंवा त्या ठिकाणी लार्जेस्ट व्हॅल्यू फॉर एल अँड स्मॉलेस्ट फॉर एस, अँड देअर फॉर वी डिफाईन रेंज इज इक्वल टू एल मायनस एस. म्हणजे दिलेल्या डेटामध्ये पूर्ण सर्वात, मग तो ग्रुपड असो किंवा अनग्रुपड डेटा असो, कशा पद्धतीनं असतं तेही आपण एक्झाम्पलच्या साह्यानं पाहूया. त्या डेटामध्ये लार्जेस्ट व्हॅल्यू कोणती आहे ती बघायचं, स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती बघायचं, दोन्हीमधला डिफरन्स म्हणजेच रेंज. पहा डेफिनेशन दिले, डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द गिव्हन डेटा इज कॉल्ड एज द रेंज. अगदी सिम्पल असा हा मेजर ऑफ डिस्पर्शन आहे. तसे मेजर ऑफ डिस्पर्शन खूप आहेत, पण आपल्याला 11वीच्या सिलेबसमध्ये 3च घेतलेत. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, पहिलं रेंज आहे, दुसरं फेरियन्स आहे आणि तिसरं स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. तिन्ही कन्सेप्ट अतिशय सोपे आहेत, सगळ्यांना समजणार हे आणि क्लिअर होणार, ह्याची तुम्हाला सीईटीचं निश्चितपणे तुम्हाला ह्यावरच्या क्वेश्चनचे मार्क तुम्हाला मिळून जाणार. ओके, लक्षात आलं. आता याच्यावरचं आपण एक्झाम्पल पाहूया, त्याच्या आधीही लिहून घ्या डेफिनेशन. ओके, नाव टेक एक्सरसाइज स्टार्ट एक्सरसाइज 8.1 वी विल स्टार्ट अँड नाव क्वेश्चन नंबर 1 इज फाइंड रेंज ऑफ द फॉलोइंग डाटा. ह्या एक्सरसाइजमध्ये 5 क्वेश्चन्स आहेत, पहा सगळे रेंजवरती आहेत. रेंज तर तुम्हाला समजलं, रेंज म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट व्हॅल्यू अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द गिव्हन डेटा. काय असतं रेंजमध्ये, आपण बोलताना व्यवहारात सुद्धा बोलतो बघा काय रेंज आहे. स्टॉक मार्केटमध्ये ह्याचा ॲप्लिकेशन होतं, उपयोग कुठं कुठं होतो, स्टॉक मार्केटमध्ये आपण मार्केटचे रेट वगैरे विचारताना काय रेंज चालतं. उदाहरणार्थ आता डाळिंबाचे दर विचारायचे असेल तर काय रेंजमध्ये चालू आहे, तर 80-90 चालू आहे. याचा अर्थ काय असतं की लोएस्ट रेट 80 असतो, मॅक्सिमम चांगल्या क्वालिटीचा असेल तर 90, म्हणजे 80-90 याची रेंज असते असं आपण बोलतो. म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू ह्याला काय म्हणतो आपण रेंज. मग स्टॅटिस्टिकली रेंज तेच आहे, तोच कन्सेप्ट आहे. स्टॅटिस्टिकली रेंज कशाला म्हणायचं, तर डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द गिव्हन डेटा. हे डेटा जो दिलेला असतो, आता हा अनग्रुप्ड डेटा दिलेला आहे, अनग्रुप्ड डेटावरून यामध्ये मॅक्सिमम म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू आपण शोधायची कोणती बघा. सोल्युशनमध्ये आपण लिहू शकतो हिअर लार्जेस्ट व्हॅल्यू इज इक्वल टू, आता लार्जेस्ट व्हॅल्यू कोणते बघा, ह्यामध्ये मॅक्सिमम व्हॅल्यू कोणते दिसते, 45. पहा सीईटीला असाच क्वेश्चन असतो 2 मार्कासाठी, फाइंड द रेंज ऑफ द फॉलोइंग डाटा. दिलेल्या डेटामधली रेंज फाइंड आउट करायची असते. लार्जेस्ट व्हॅल्यू किती दिलेले तुम्हाला, 45, त्याला आपण कॅपिटल एलनं डिनोट करतो, कॅपिटल एल इज इक्वल टू 45. अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू ह्या डेटामध्ये बघायची. अगदी लहान मुलांचे क्वेश्चन्स असल्यासारखे हा क्वेश्चन असतो, आपण तिसरी चौथीच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकामध्ये वगैरे असल्यासारखा. पहा ह्यामध्ये स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे, तर इथं दिसते 7, त्याला आपण काय म्हणतो स्मॉलेस्ट व्हॅल्यूला, येस दॅट इज 7. आणि मग रेंज कशी काढायची, तर एल मायनस एस, लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू, देअरफोर वी नो रेंज इज इक्वल टू एल मायनस एस दॅट इज 45 मायनस 7 विच इज नथिंग बट एस 38.
38 इज द रेंज ऑफ द गिवन डेटा. तर या पद्धतीने आपल्याला ती रेंज फाइंड आउट करता येईल. आपल्याला ह्या एक्सरसाइजमध्ये रेंजवरतीच हा टोटल एक्सरसाइज आहे, पण डेटा जो दिलेला असतो काय ग्रुपड असेल अनग्रुपड असेल किंवा टॅब्युलर फॉर्ममध्ये दिला असेल तर त्या त्या टाईपचे एक्झाम्पल कशी सॉल्व करायची ते मी त्या ठिकाणी सांगतो. आता क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 पण सेम दिलेला आहे. क्वेश्चन 2 मध्ये फाइंड द रेंज ऑफ द फॉलोइंग डेटा दिलेलाच आहे आणि यामध्ये तुम्हाला डेटा दिलेला आहे 575, 609, 335 वगैरे. सेम एक्झाम्पल आहे, तुम्ही सॉल्व करू शकता ह्यामध्ये. कारण लार्जेस्ट व्हॅल्यू शोधायची, स्मॉलेस्ट व्हॅल्यू शोधायची, एल मायनस एस सिम्पल सबट्रॅक्शन करायची, तुम्ही ते सॉल्व करू शकता. ओके, क्वेश्चन 3 काय आहे पहा, टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे, आपण तो स्टार्ट करूया. त्याच्या आधी हे लिहून घ्या. नाव वी टेक क्वेश्चन नंबर 3. आपण रेंज पाहतो, रेंजवरचीच एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर 1 पाहिला, सेम क्वेश्चन नंबर 2 आहे. तुम्हाला डेटा असा रॉ दिलेला होता, म्हणजे अनग्रुप्ड डाटा दिलेला होता. हाही अनग्रुप्ड डाटाचा आहे, फक्त यामध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेला आहे. काय क्वेश्चन पहा, द फॉलोइंग डेटा गिव्ज नंबर ऑफ टायपिंग मिस्टेक्स डन बाय राधा ड्युरिंग अ वीक. राधा ही जी मुलगी आहे, हिच्याकडून एका आठवड्यामध्ये जे टायपिंगची मिस्टेक्स असतात, टायपिंग करताना टायपिंग शिकत असताना ज्या डेली मिस्टेक झालेले असतात, नंबर ऑफ मिस्टेक झालेले असतात एखादा पॅरेग्राफ टाईप करताना, त्या मिस्टेकची संख्या दिलेली आहे. त्या वीकमध्ये किती मिस्टेक झालेले आहेत, फाइंड द रेंज ऑफ डेटा. तर त्या डेटाची आपल्याला रेंज फाइंड आउट करायची. मग मंडेला 15 मिस्टेक्स आहेत, ट्युसडेला 20 मिस्टेक्स आहेत, वेनसडेला 21 मिस्टेक्स आहेत, थर्सडेला 12 आहेत, फ्रायडेला 17, सॅटरडेला 10 मिस्टेक्स आहेत. तर आपल्याला रेंज फाइंड आउट करायचे. एक्झाम्पल एक वेळ मोठा आहे लिहिण्याला लिहिताना, पण त्याचं सोल्युशन हे अतिशय छोटं. एम सी क्यूच्या दृष्टीने आपण सी ई टीची तयारी करतो आहे. फाइंड द रेंज म्हटलं का तुम्हाला माहिती आहे की लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू सोल्युशनमध्ये फक्त तुम्ही डायरेक्टली लिहू शकता. हिअर लार्जेस्ट व्हॅल्यू त्या टेबलमध्ये किती आहे ते पहा, 21 दिसते, त्याला आपण एल म्हणतो. लार्जेस्ट व्हॅल्यू एल इज इक्वल टू 21 अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू त्या टेबलमध्ये पहा, स्मॉलेस्ट व्हॅल्यू की ज्याला आपण एस म्हणतो ती किती आहे, 10 आहे. अँड देअरफोर रेंज इज नथिंग बट एल मायनस एस, अँड देअरफोर 21 मायनस 10 इज इक्वल टू 11. दिस इज द रेंज. तर या पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करता येईल. पहा, मी आत्ताच म्हटलं एक्झाम्पल एक वेळ जास्त स्पेसमध्ये लागेल, पण त्याचं सोल्युशन हे कमी स्पेस लागेल त्यामध्ये. कारण रेंजचा हा कन्सेप्टच मुळात अगदी सिम्पलेस्ट आहे. या मेजर्स ऑफ डिस्पर्शनमध्ये देर आर मेनी सो मेनी टाईप्स ऑफ डिस्पर्शन्स, बट रेंज इज द व्हेरी 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 सिम्पल डिस्पर्शन. ओके, अँड देअरफोर वी डिफाईन धिस लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज नथिंग बट द रेंज ऑफ द गिवन डेटा. ओके, तर या पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व झाला असेल. आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया, त्याच्या आधी हे लिहून घ्या. ओके, नाव टेक नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. फॉलोइंग रिझल्ट वी आर ऑप्टेंड बाय रोलिंग अ डाय 25 टाइम्स, फाइंड द रेंज ऑफ द डाटा. एक्झाम्पलचा अर्थ आधी समजून घ्यायचा, त्याचं मिनिंग लक्षात आलं तरच तुम्हाला त्यामध्ये एक्झाम्पल सॉल्व करताना इंटरेस्ट येईल किंवा समजेल त्या ठिकाणी. फॉलोइंग रिझल्ट, खाली रिझल्ट दिलेले आहेत काय, वी आर ऑप्टेंड बाय रोलिंग अ डाय. डाय माहिती आहे तुम्हाला कशाला म्हटलं जातं, तर 6 पृष्ठभाग असलेला तो ठोकळा असतो बघा. आपण म्हणजे सापशिडीला वगैरे बऱ्याच ठिकाणी आपण ते खेळताना त्या ठिकाणी तो वापरला जातो. त्याच्यावरती नंबरिंग असतात किंवा डॉट दिलेले असतात. नंबरिंग जर असतील तर 1, 2, 3, 4, 5, 6 असे त्या ठिकाणी त्या ठोकळ्यावरती 6 नंबरिंग दिलेली असतात. आणि तो 25 वेळा असा डाय थ्रो केला, हवेमध्ये असा फेकल्यानंतर त्याच्या अप्पर फेसला जो नंबर येतो तो आपण रीड करायचा किंवा त्याचं नोटिंग करायचं. मग 1, 2, 3, 4, 5, 6 हे त्याच्यावरती नंबर असतात. मग त्या ठिकाणी अप्पर फेसला येणारे हे नंबर जे असतात ते किती वेळा आले 25 मध्ये, तर 1 हा नंबर 4 वेळा आला, 2 हा नंबर 6 वेळा आला, 3 हा नंबर 2 वेळा आला, 4 हा नंबर 7 वेळा आला, 5 हा नंबर 3 वेळा आला आणि 6 हा नंबर 3 वेळा अप्पर फेसला आला. याची बेरीज केली तर 25 होईल. 6, 4, 10, 2, 12, 7, 19, 23, 22, 25. ओके, पाहता, फॉलोइंग रिझल्ट वी आर ऑप्टेंड बाय रोलिंग अ डाय 25 टाइम्स, फाइंड द रेंज ऑफ द फॉलोइंग डाटा. तर आता आपल्याला ह्याची रेंज फाइंड आउट करायचं आहे. आता कन्फ्युजन होण्याची शक्यता कुठं आहे, ही आहे त्याची फ्रिक्वेन्सी. 1 हा नंबर 4 वेळा रिपीट झाला, म्हणजे फ्रिक्वेन्सी ही त्याच्या फ्रिक्वेन्सी दिलेली आहेत. आणि ह्या ठिकाणी त्याचा स्कोअर, म्हणजे अप्पर फेसला येणारा स्कोअर 1, 2, 3, 4, 5, 6 आहे, हा स्कोअर आहे. तर या ठिकाणी नेमकं लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कशातली बघायची हे कन्फ्युजन होऊ नये. तर फ्रिक्वेन्सीची कधीच बघायचं नाही,
फ्रिक्वेन्सी किती वेळा आली ही त्याची लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू कुठल्याही प्रकारच्या डेटामध्ये पाहायची नाही हे लक्षात ठेवा. टॅब्युलर डेटामध्ये अजून एक गोष्ट ह्या ठिकाणी आपली क्लिअर झाली, कारण त्यामध्ये थोडक्यात हा ग्रुप्ड डेटा आहे, कारण इथं त्याचा नंबर आणि तिथं फ्रिक्वेन्सी. मगाशी मी तुम्हाला ग्रुप्ड डेटाविषयी एक्सप्लेन केलं, तो नंबर आणि त्याची फ्रिक्वेन्सी असं जर दिलं असेल तर त्याला ग्रुप्ड डेटा असं म्हटलं जातं. तर हे ग्रुप्ड डेटा आहे आणि यामध्ये काय करायचं, फ्रिक्वेन्सीची सबट्रॅक्शन करायची नाही. जो स्कोर दिला आहे त्याचं सोल्युशन लिहिताना आपण हे लिहायचं, हिअर लार्जेस्ट व्हॅल्यू, हिअर लार्जेस्ट व्हॅल्यू एल इज इक्वल टू किती पहा 6 आहे, आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू जे आहे, कारण जास्तीत जास्त त्या डायवरती वरती अप्पर फेसला कोणता नंबर आला तर 6 आला आहे, आणि कमीत कमी कोणता नंबर आलेला आहे तर स्मॉलेस्ट व्हॅल्यू त्याला येस असं म्हणतो 1 आलं. अँड देअर फोर वी डिफाईन बाय डेफिनेशन रेंज इज नथिंग बट एल मायनस येस, अँड देअर फोर 6 मायनस 1 इज इक्वल टू 5. लक्षात आलं? इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की फ्रिक्वेन्सीमध्ये त्याची सबट्रॅक्शन करायची नाही. फ्रिक्वेन्सीमध्ये 7 आहे मॅक्सिमम व्हॅल्यू, मिनिमम इथं 2 आहे, 7 मायनस 2 सेमच आन्सर आहे 5, हे करायचं नाही. हे आता योगायोगाने 7 मायनस 2 पण 5 येईल वगैरे, पण लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिफाईन अशी करायची नाही फ्रिक्वेन्सीमधली. तर ही गोष्ट ह्या एक्झाम्पलच्या निमित्तानं आपली क्लिअर झाली की तुम्ही फ्रिक्वेन्सीमध्ये लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट व्हॅल्यू डिफाईन करायची नाही, त्या स्कोरमध्ये करायची. तर ह्या टाईपच्या एक्झाम्पलमधून ही एक गोष्ट आपली क्लिअर झाली. आता शेवटचं नेक्स्ट एक्झाम्पल ते पण वेगळ्याच टाईपचं आहे, लास्ट एक्झाम्पल आहे ते आपण पाहूया. ओके, राईट डाऊन दिस नाव. ओके, नाव टेक द लास्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज, एक्सरसाइज 8.1, क्वेश्चन नंबर 5. फाइंड द रेंज फॉर द फॉलोइंग डाटा. खाली दिलेल्या जो डेटा आहे त्याची आपल्याला रेंज फाइंड आउट करायची. आता डेटा ऑब्झर्व करा तुम्ही, परत फरायटी आली एक्झाम्पलमध्ये, वेगळ्या टाईपचं आलं. ह्यामध्ये क्लासेस दिलेत, मगाशी स्कोर दिला होता मगाच्या एक्झाम्पलमध्ये, त्याच्या आधी डायरेक्ट अनग्रुप्ड डेटा दिला होता. आणि ग्रुप्ड डेटामध्ये दोन प्रकारे परत ते तुम्हाला ग्रुप्ड डेटा देऊ शकतात. एक म्हणजे असा स्कोर डायरेक्ट नंबर असतो, तिथं सिंगल नंबर असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी. आणि ग्रुप्ड डेटामध्ये असे क्लासेस देतात, इंटरवल देतात अशा टाईपमध्ये, आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली जाते. एक लक्षात आले मात्र तुमच्या की जेव्हा तुम्हाला रेंज काढायची असते तेव्हा ती फ्रिक्वेन्सीची सबट्रॅक्शन कधी करायची नाही, म्हणजे लार्जेस्ट व्हॅल्यू आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू फ्रिक्वेन्सीमधून घ्यायचे नाहीत. मग क्लासेस जेव्हा दिलेले असतात असे, तेव्हा त्यामध्ये त्याचं सोल्युशन लिहिताना कशा पद्धतीनं त्याची लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू घ्यायची ते बघा. तर अप्पर जो यातला हायेस्ट क्लासची रेंज जी आहे ती कोणते पहा, 72 असा. 70 ते 72 ही त्याची तुम्हाला काय दिलेले हायेस्ट क्लास दिलेला आहे, आणि लोएस्ट क्लास काय दिलेला आहे 62 to 64 हे त्याचे लोएस्ट क्लास दिलेला आहे. तर हायेस्ट क्लासमधलं जे अप्पर लिमिट आहे ते येल आपण सपोज करायचं. पहा सोल्युशनमध्ये हिअर हायेस्ट क्लास, हायेस्ट क्लास कोणता आहे तो आधी आपण लिहूया 70 to 72. ओके, मग ह्याचा अप्पर लिमिट म्हणजे एल, एल अप्पर लिमिट, देअरफोर अप्पर लिमिट किंवा एल इज इक्वल टू अप्पर लिमिट. मग अप्पर लिमिट याचं कोणतं आहे पहा 72. आता स्मॉलेस्ट क्लास बघायचं, अल्सो स्मॉलेस्ट क्लास, स्मॉलेस्ट क्लास इज इक्वल टू, स्मॉलेस्ट क्लास कोणता आहे पहा इथं 62 to 64. मग ह्या लो स्मॉलेस्ट क्लासमधलं लोअर लिमिट बघायचं, विच इज नथिंग बट येस, कॅपिटल येस, दॅट इज स्मॉलेस्ट व्हॅल्यू. येस इज इक्वल टू स्मॉलेस्ट, आता इथं अप्पर लिमिट जसं आहे तसं आपण इथं लोअर लिमिट म्हणू याला, लोअर लिमिट. मग ह्यामधलं लोअर लिमिट कोणतं आहे 62, म्हणजे एल डिफाईन झाला 72, येस डिफाईन झाला 62. रेंजची डेफिनेशन माहिती आहे एल मायनस येस, अँड देअर फोर वी कॅन राईट हिअर रेंज इज इक्वल टू एल मायनस येस, दॅट इज 72 - 62 विच इज नथिंग बट 10, अँड देअर फोर रेंज इज इक्वल टू 10, वी गेट द रिक्वायर्ड अँसर. तर आजच्या ह्या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्र हो, आपण रेंज क्लिअर केलेला आहे. मग तो डेटा तुम्हाला अनग्रुप्ड देऊ किंवा ग्रुप्ड डेटा देऊया, तुम्हाला रेंजवरती अगदी 2 मार्काचं एम सी क्यूसाठी, सी ई टीसाठी, ॲटीजमध्ये सर्वांना ह्या टाईपचं एक्झाम्पल सोडवता येईल. मग डेटा तुम्हाला अनग्रुप्ड दिलेला असो किंवा ग्रुप्ड दिलेला असो, तर ह्यामध्ये मग त्यामध्ये ग्रुप्ड डेटामध्ये सुद्धा डायरेक्ट स्कोर सिंगल व्हॅल्यू दिलेली असेल किंवा असे क्लासेस इंटरवलच्या स्वरूपामध्ये जरी तुम्हाला डेटा दिला असेल तरी तुम्ही रेंज फाइंड आउट करू शकता. आणि मला खात्री आहे तुम्ही आजच्या ह्या लेक्चरमध्ये रेंज हा कन्सेप्ट क्लिअर केलेला आहे.
ओके, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करूया, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन जे आहेत राहिलेले दोन कन्सेप्ट आणि त्याच्यावरती एक्सरसाइज दोन एक्स दुसरा एक्सरसाइज आहे तो आपण एक दोन व्हिडिओमध्ये ते क्लिअर करून टाकू. ओके, समजलं असेल तर लाईक करा, त्यानंतर काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट्स लिहा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.